नाशिकच्या नांदगाव शहरातील रेल्वेचा भुयारी मार्गावर पावसामुळे साचलेल्या पाण्यात बुडणाऱ्या तरुणाचे दुसऱ्या तरुणाने प्रसंगावधानता दाखवत प्राण वाचवले. रेल्वे लाईनमुळे शहराचे दोन भागात विभाजन झालेले आहे, मात्र हा मार्ग पाण्याने पूर्ण भरलाय. याच पाण्यातून तरुण जात असताना पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागला. त्याला वाचवण्यात यश आलंय. पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणाच्या ऊर्ध्व भागात मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे इसापूर धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली. आज या धरणाच्या 9 गेटमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय. पैनगंगेमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, यामुळे पैनगंगा नदीकाठच्या अनेक गावांतील पिकं बाधित होणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे बोरी नदीकाठी असलेल्या आंदेवाडी गावाला पाण्यानं वेढलंय. त्यामुळे गावाचा इतर गावांशी संपर्क तुटलाय. त्यात पुजाऱ्याची अंत्ययात्रा भर पावसात काढावी लागली. पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्यानं नागरिकांना जीव मुठीत धरून अंत्यसंस्काराला जावं लागलं. वाशिम जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशी पाऊस सुरू आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या सोयाबीन कपाशीसह हळद पिकालाही मोठा फटका बसतोय. बारामती शहर आणि परिसरात सलग 3रऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. सकाळपासून बारामती परिसरात ढगाळ वातावरण होतं, सूर्यदर्शनही झालं नाही. दुपारी 4 वाजता संततधार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं काही काळ नागरिकांची तारांबळही उडाली. निफाड तालुक्यातील खेरवाडी परिसरात मुसळधार पावसानं ओझर खेरवाडी रस्ता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. मार्गावरची वाहतूक बंद झालेली आहे. या रस्त्यावरील खेरवाडीच्या प्रस्तावित उड्डाणपुलासाठी रेल्वे प्रशासनानं रेल्वे गेट बंद केलाय, तर नागरिकांना वाहतुकीसाठी रेल्वे पुलाखालून पर्यायी मार्ग देण्यात आलाय. चिखलदऱ्यातील मोझरी पॉईंट इथं पर्यटनाला आलेल्या अमरावतीतल्या पर्यटकांवर वीज कोसळली. यात 5 पर्यटक जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि या पर्यटकांवर वीज कोसळली. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं उस्मानाबाद जिल्ह्यात अक्षरशः थैमान घातलंय. मांजरा तेरणा धरणं ओव्हरफ्लो झाली आहे. धरणाच्या खालच्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्यानं हजारो हेक्टरवरील सोयाबीनचं नुकसान झालंय. काही शेतातली माती खरडून गेली आहे, तर कळंब तालुक्यातील 7रा गावात जमिनीला भेगा पडून मोठमोठाले खड्डे पडले आहेत. वार्षिक सरासरीपेक्षाही लातूर जिल्ह्यात यंदा अधिक पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील नद्या नाल्यांना पूर आल्यानं पूरस्थिती आहे. शेकडो हेक्टर्सवरील शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बटणपूर गावातील 75% शेती पुराच्या पाण्यात आहे, त्यामुळे पिकं सडू लागली आहेत. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात 4 दिवसांपासून पाऊस सुरू असल्यानं नदी नाले ओढ्यांना पूरस्थिती आहे. धरणं आणि प्रकल्पांमधून गोदावरी दुधना पैनगंगा पूर्णा या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शेतांमध्ये पाणी साचल्यानं सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. कापूस ज्वारी हळद ही पिकंही पिवळी पडू लागली आहेत. भंडारा जिल्ह्यात यंदा पावसानं जोरदार हजेरी लावली, मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर एक नवं संकट उभं ठाकलंय. शेतकऱ्यांच्या धानाला मावा तुडतुड्या रोगानं ग्रासलंय. शेतकऱ्यांची 50% पिकं नष्ट झाली आहेत. धानावर मावा तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. वाशिम जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांचं नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाला पसंती आहे, त्यामुळे जिल्ह्यात लाखो हेक्टरवर सोयाबीनचा पेरा करण्यात आला. मात्र सोयाबीन पीक काढणीचा कालावधी संपल्यानं आणि मुसळधार पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या शेतावरील सोयाबीन पिकात पाणी आणि शेंगाला अंकुर फुटल्यानं शेतकरी आता हवालदिल झालाय. शेतकऱ्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला 7 वर्षांनंतरही मिळत नसल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. 2013 नायगाव तालुक्यातील सोमठाणा हिप्परगा आणि बाभुळगाव गावातील 60 शेतकऱ्यांची जवळपास 100 एकर जमीन सिंचन तलावासाठी संपादित करण्यात आली होती. साताऱ्यातील दुष्काळी माण तालुक्यात मालाला भाव मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दहिवडीजवळील गणेश शेरीचे 55 वर्षीय शेतकरी शशिकांत हंबिरे यांनी घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दहिवडी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
मराठवाड्यात 21 लाख हेक्टर पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं, त्यापैकी 82% पिकांचे पंचनामे झाल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे 2 हेक्टरसाठी 13,000 रुपये मदत राज्य सरकार देणार आहे. आम्ही एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे 2 हेक्टरपर्यंत 13,600 रुपये ही मदत आम्ही देणारच आहोत. राज्य सरकारबरोबर आपणही हा मदतीचा थोडासा भार उचलावा आणि दोघांनी मिळून, केंद्र आणि राज्यांनी मिळून, या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करावी, दिलासा द्यावा. परभणीतल्या पालम तालुक्यात भालकुडकीमध्ये शेतकरी दत्तराव वाघमारे यांच्या शेतातलं पीक कुणीतरी उपटून फेकलंय. धक्कादायक म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून हा प्रकार घडतोय. 2 एकरमध्ये लावलेलं कापसाचं पीक उपटून फेकलंय. यासंदर्भात पोलीस तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याची वाघमारे यांची तक्रार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस आधी दिली नाही म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीनं हल्ल्याचा प्रयत्न झाला. यवतमाळच्या दिग्रसमधली ही घटना आहे. या हल्ल्यात वैद्यकीय अधिकारी थोडक्यात बचावले. वसंतनगर प्राथमिक आरोग्य केंद्रावर मनोहर राठोड रांगेत मागे उभा होता. आपल्याला लस द्यावी म्हणून डॉक्टर संतोष जाधव यांच्याशी तो वाद घालू लागला आणि त्यानं हल्ला केला. पोलिसांनी मनोहर राठोडला अटक केली आहे. पिकांवर करायच्या फवारणी पंपातून अवैध दारू तस्करी केल्याचा प्रकार यवतमाळच्या आर्णी पोलिसांनी उघड केला. फवारणी यंत्रातून दारूच्या बाटल्या नेण्यात आल्या होत्या. या प्रकरणी सुनील चिसे याला पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागानं अटक केली. कराडू मनी गावात तो अशा प्रकारे दारू तस्करी करत होता. कोल्हापुरातील टाकाळा चौक परिसरात घरगुती गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात 2 जण किरकोळ जखमी झाले. नियाज जमादार आणि मैनुद्दीन जमादार अशी जखमींची नावं आहेत. दोघा जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कराडमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयावरून कराड तालुक्यातील करवळी गावाच्या हद्दीत चौघांनी एकाच्या डोळ्यात चटणी टाकून त्याला लाकडी दांडक्यानं तलवारीनं वार करत त्याचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चौघांवर कराड ग्रामीण पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आलाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगावमध्ये राहत्या घरी चारित्र्याच्या संशयावरून पतीनंच पत्नीचा खून केला. सिद्धू हराळे असं अटक करण्यात आलेल्या पतीचं नाव आहे. त्यानं पत्नी मनीषाच्या डोक्यात पाईप घालून खून केला. विशेष म्हणजे खून केल्यानंतर सिद्धू हराळेनं स्वतः पोलिसांना फोन करून माहिती देत खुनाची कबुली दिली. मनोरुग्ण व्यक्तीला 2 व्यक्तींनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात घडला. भंडारा जिल्ह्याच्या सिहोरा इथल्या बस स्टँडजवळ हा प्रकार घडला. ही मारहाण मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाली. यात एक फळ विक्रेता आणि ग्रामपंचायत सदस्य धावून आल्यानं मारहाण करणाऱ्या व्यक्तींच्या तावडीतून या मनोरुग्णाची सुटका झाली. मोटरसायकलवरून आलेल्या 2 चोरट्यांनी भर दिवसा महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली. मालेगावच्या कॅम्प रोड भागातली ही घटना आहे. चोरीचा हा सगळा थरार सीसीटीव्हीत चित्रित झालाय. या प्रकरणी कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात राहणाऱ्या एका महिलेची मॅट्रिमोनियल साईटवरून फसवणूक झाली. 40 वर्षीय व्यक्तीनं महिलेचा विश्वास संपादन केला. लग्नाचं आमिष दाखवून 2.5 लाखांचे दागिने आणि रोख रक्कम नेली. त्यानंतर महिलेसोबत विवाह न करताच तिची फसवणूक केल्याचं उघड झालं. किरण पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. येत्या काळात कोकणात 10,000 रोजगार उपलब्ध होणार आहेत. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळामुळे कोकणातील पर्यटनाला गती मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयानं तसा आराखडाच आखलाय. पर्यटन स्थळांच्या विकासासह रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट समोर ठेवून अनेक योजनांचा यात समावेश करण्यात आलाय. रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात निफाड न्यायालयात दावा ठोकण्यात आलाय. नाशिक ते औरंगाबाद राज्य महामार्गावरील निफाड ते येवला तालुक्यातील खामगाव पाटीपर्यंत रस्त्याची अत्यंत दुर्वस्था झाली आहे. या रस्त्यावरील अपघातात अनेकांना जीवही गमवावा लागलाय तर काहींना कायमचं अपंगत्वही आलंय. अंबरनाथमध्ये एमएमआरडीए आणि अन्य शासकीय यंत्रणांच्या नियोजन शून्य कारभाराचा मोठा फटका. कल्याण कर्जत राज्य महामार्ग या प्रमुख रस्त्याला बसलाय. कारण हा रस्ता तयार करताना रस्त्याखाली येणाऱ्या जलवाहिन्या स्थलांतरित न केल्यानं आता जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता तोडण्याची वेळ आली आहे. चार गावांसाठी वरदान ठरलेल्या बारामतीतल्या मेखळी सोनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची वीज महावितरणनं तोडली आहे. त्यामुळे झारगडवाडी डोरलेवाडी मेखळी सोनगाव इथल्या ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येणार आहे. या योजनेचं सुमारे 36 लाखांचं वीज बिल थकलं आहे. त्यामुळे महावितरणनं ही कारवाई केली.
बीड जिल्हा परिषद आरोग्य विभागाला तब्बल 31 रुग्णवाहिका मिळाल्यात. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्यांचं लोकार्पण झालं, त्यामुळे ग्रामीण भागातल्या रुग्णांना आरोग्यविषयक सुविधा वेळेवर मिळणं शक्य होणार आहे. विविध उपजिल्हा रुग्णालयांसाठी आणखी 12 रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या आहेत. आठवड्याभरात त्या जिल्ह्यात दाखल होणार आहेत. राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहेत, मात्र रायगड जिल्ह्यात काही भागात शाळा सुरू देखील झाल्यात. अनेक शाळांमध्ये कोरोनाचे नियम पाळून 5वी ते 10वीचे वर्ग सुरू करण्यात आले. गेल्या वर्षभरानंतर आता प्रत्यक्षात शाळेत येऊन अभ्यास करायला मिळत असल्यानं विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलंय. अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील पोहे गावामधील ग्रामस्थ सरपंचांसह उपोषणाला बसले. 10,000 लोकसंख्येच्या या गावात दूरक्षेत्र असूनही पूर्ण वेळ पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. महिन्यातून एकदा हप्ते गोळा करण्यासाठीच पोलीस येतात असा ग्रामस्थांचा आरोप आहे. हे दूरक्षेत्र नियमित सुरू ठेवावं, अवैध धंद्यांना आळा घालावा ही आंदोलकांची मागणी आहे. पिंपळगाव बसवंत इथल्या पोलीस वसाहतीत सर्वच घरांची दयनीय अवस्था झाली. वसाहतीतील काही घरांची कौलं उडून गेली आहेत, तर काही ठिकाणी कौलांवर गवतही उगवलंय. तसंच ही घरं लहान आहेत, त्याचप्रमाणे शौचालयाच्या परिसरातही गवताचंच साम्राज्य असल्यानं जनावरांचा वावरही इथं मोठा पाहायला मिळतो. अंबाबाई मंदिरात ओटी प्रसाद आणि देवीला साडी आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर अंबाबाई मंदिर खुलं होत आहे, त्यामुळे भक्तांना फक्त देवीचं दर्शन घेता येणार आहे. पूर्व दरवाजातून भक्तांना दर्शनासाठी मंदिरात सोडलं जाणार आहे, त्यानंतर देवीचं दर्शन झाल्यानंतर भक्तांना दक्षिण दरवाजातून बाहेर पाठवलं जाणार आहे. घटस्थापनेपासून मंदिरं खुली होणार असल्यानं माहूरमध्ये आनंदाचं वातावरण आहे. देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक प्रमुख शक्तिपीठ असलेली माहूरची देवी हे अनेकांचं कुलदैवत आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासन कामाला लागलंय, तर इथल्या शेकडो व्यापाऱ्यांनी दुकानं सजवून ठेवत भाविकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. पितृपक्षामुळे बारामतीत भाज्यांची मागणी वाढली. मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे, त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले. कोथिंबीर मेथीसह पालेभाज्यांचे भावही तेजीत आहेत, त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसतेय. शिर्डीतल्या कोपरगाव इथल्या गोदा महोत्सवात एक अनोखा फॅशन शो सादर करण्यात आला. वापरलेल्या जुन्या कपड्यांपासून नवी वस्त्र तयार करून अनाथालयातल्या मुलींनी ती परिधान केली आणि चक्क रॅम्पवर कॅटवॉक केला. लयबद्ध संगीत आणि त्यावर अगदी प्रोफेशनल मॉडेलप्रमाणे चाल, यामुळे या मुलींनी उपस्थितांची मनं जिंकली. छत्रपतींचा विचार म्हणजे